मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन सांगणार आहे तर ह्या बाहीचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे म्हणजे ही बाही सध्या खूपच चालत आहे तर ही बाही आपण खनाच्या ब्लाऊजवर बनवणार आहोत ठीक आहे तर तुम्ही पण नक्की शिवून बघा मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि ही बाही शिवण्याची पद्धत ही अगदी सोपी सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा अशी बाहीची डिझाईन सहज बनवू शकाल त्याचबरोबर ही बाही आपण कॅनवास लावून स्टिच करणार आहोत तर कॅनवास कसा कट करायचा तो कसा स्टिच करायचा आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तो आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सहित कसा लावायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर नक्की ही डिझाईन तुम्ही शिवून बघा खूप ट्रेंड चालू आहे त्याचं खूप छान दिसते आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा येतं ठीक आहे तर यासाठी आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे ही बाहीची डिझाईन कशी कटिंग आणि कशी स्टिचिंग करायची हे तुम्हाला सहज समजेल ओके तर चला तर मग आता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा इथे ही बाही आपण कटिंग करून घेतलेली आहे तर ही खणाच्या साडीवरची ब्लाउज आहे तर ही कोपऱ्यापर्यंत आहे तर कोपऱ्यापर्यंत बाहीची कटिंग कर कशी करायची याआधी मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तरीसुद्धा मी तुम्हाला एक इन शॉर्टमध्ये या बाहीचं मेजरमेंट सांगून देते तर ही बाही लांबी आहे याची दहा आणि अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे तर तो टोटल इथे साडेदहा तो मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा खालच्या साईडला जी काही तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग तुम्ही टाकून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी ह्या साईजनुसार इथे टाकून ही कटिंग करून घेतलेली आहे तर पुन्हा सांगते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर ह्या बाहीची कटिंग तुम्ही बघू शकता ओके तर आता आपण याला डिझाईन करणार आहोत तर डिझाईन करायला सुरुवात करूयात तर ही डिझाईन करण्यासाठी आपल्याला कॅनव्हास हवा आहे तर तो कॅनवास आपण सर्वात आधी कटिंग करून घेऊयात तर जेवढी बाही लांबी असेल तेवढे लांबीचा आपल्याला कॅनवास कट करायचा असतो तर हे बघा तेवढ्या लांबीचा मी कॅनवास कट करून घेतलेला आहे ह्या पद्धतीने ठीक आहे आणि रुंदी पण साधारण ते तीन चार इंचाची घ्यायची आहे मार्जिनसहित आपल्याला तेवढी लागत असते तर हे बघा आता आपण जेवढी काही आपली भाईची उंची आहे ना म्हणजे बाई लांबी त्याला आधी सगळ्यात आधी मार्किंग करणार आहोत ठीक आहे तर हे बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आहे कॅनव्ह डबल फोल्ड केलेला आहे ही गोष्ट पण लक्षात राहू द्या आणि वरच्या साईडला एक मार्किंग करायची आहे आणि हे बघा खालच्या साईडला सुद्धा आपण दहा इंचाला मार्किंग करून घेऊया ठीक आहे दहाची बाही आहे त्यामुळे आणि हे बघा या पद्धतीने लाईन ड्रॉ करून ते आपण स्ट्रेट करून घेऊयात म्हणजे आपल्याला त्यावर मार्किंग करायला सोपं जाईल ठीक आहे तर आता यानंतर बघा दोन्ही साइडला मार्किंग करायचे आहे तर हे बघा वरच्या साईडला मी सव्वा इंचाला मार्किंग करते आणि खालच्या साइडला पण सव्वा इंचाला मार्किंग करते ठीक आहे तर तेवढं आपण खाली आणि वर सोडून मग मध्यभागी डिझाईन करणार आहोत तर हे बघा ती लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर आता त्याला बघा मधला जो पार्ट आहे त्याचा सेंटर घ्यायचा इथे साडेसातचा आता सेंटर घ्यायचा म्हणजे साडेतीनला मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे बघा एक इंचाची पुन्हा एक मार्किंग केलेली आहे ठीक आहे आता एक इंचाची मार्किंग केल्यानंतर त्या सेंटरपासून खालच्या साइडला आणि वरच्या साइडला हा आपल्याला दोन्ही साइडला मार्किंग करून घ्यायची असते तर हे बघा या पद्धतीने पुन्हा मधले जे सेंटर होते त्याला मार्किंग करून घ्यायचे आहे ठीक आहे तर आता या स्पेसमध्ये आपल्याला टोटल तीन त्रिकोण बसवायचे आहे तर सगळ्यात आधी मधला बसवायचा आहे तर हे बघा तिथून खाली आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची असते म्हणजे जो सेंटरची एक इंचाची इंचा मार्किंग केलेली आहे ना हे बघा तिथून एक इंचाला केलेली आहे वरती पण आणि खाली पण ठीक आहे आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला हा त्रिकोण काढून घ्यायचा आहे ठीक आहे आता बघा सेंटरचं झालेलं आहे आता आपल्याला वरती एक आणि खाली एक काढायचं आहे तर बघा पुन्हा आता जस जेवढं राहिलेलं आहे ना त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे ठीक आहे तर पावणे तीनचं सेंटर घ्यायचं आहे आणि आडवं बघा परत त्या लाईनला एक इंच मार्किंग करायची सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला पण जेवढं उरलेलं असेल त्याचं निम्मं घ्यायचं आहे आणि आडवं एक इंचाला मार्किंग करायची आहे हे बघा ह्या पद्धतीने ते त्रिकोण काढून घ्यायचे आहे आपल्याला ठीक आहे ते बघा ती हे तीन त्रिकोण काढून झालेले आहे आता हीच मार्किंग आपल्याला व्यवस्थित बॅक साईडला पण करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ते स्टिच करायला सोपं जातं हे बघा तर मग हे इकडनं फेंट फेंट दिसतं आहे तर बरोबर त्यावरच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा थोडंसंच दिसतंय तर व्यवस्थित जशी त्या साईडला मार्किंग आहे ना सेम इकडच्या साईडला पण तशीच करायची आहे म्हणजे ते व्यवस्थित त्रिकोण सेंटरला येतील आणि आपल्याला स्टिच करायला पण ते सोपे जातील तेही तर ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे हे बघा एकसारखे तीन त्रिकोण आता आपले रेडी झालेले आहेत तर याला तुम्ही शंकरपाळ्याची डिझाईन पण म्हणू शकता ते बघा एक्स्ट्राचं मी दोन्ही पण वरचं कट करून घेत आहे आणि कडेचं पण कटिंग केलेलं आहे ठीक आहे तर आता हा कटिंग केलेला कॅनवास आपल्याला बाहीला लावून घ्यायचा आहे तर बाहीला मी या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने लावायचं आहे कारण बऱ्याचदा काय करतो आपण कॅनवासला सेपरेट अस्तरचा कपडा लावतो आणि तो, तो पुन्हा ही बाही आधी रेडी करून घेतो आणि मग त्यावर आपण ती रेडी केलेली कॅनव्हासची पट्टी लावतो पण अशाने काय होतं की ते फिनिशिंग सहित लागलं जात नाही तो कॅनव्हास वरच्यावरच लागला जातो म्हणजे तो, तो आतल्या साईडने इझिली दिसतो तर मी तुम्हाला आज ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीमध्ये आपला हा कॅनव्हास जो काही आपला मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि जो काही अस्तर आहे त्याच्यामध्ये जातो तर मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्याच पद्धतीने स्टिच करा म्हणजे तुमची भाईसुद्धा साईड रेडी होईल ठीक आहे तर हे बघा आता आपण तो कॅनव्हास लावून घेऊयात तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आता जो काही आपला हे बघा हा ब्लाऊज पीसची बाही कट केलेली आहे ती सरळ ठेवायची त्यावर त्यानंतर हे अस्तर हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित काटोकाट ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी आता तो जो काही कॅनवॉस आहे तो ठेवण्याच्या आधी आपण सेंटरला एक मार्किंग करूयात आणि हे बघा मी एक पिन पण लावून घेते म्हणजे ते हलणार पण नाही आणि आपल्याला स्टिच करायला सोपं पण जाईल ठीक आहे आणि हे बघा या पद्धतीने सेंटरला आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर मी काय करते पूर्ण लाईनच ड्रॉ करते कारण की आपली डिझाईन ही स्ट्रेट कॅनव्हॉस आहे तर तो आपल्याला व्यवस्थित कसं लावायचं ते समजावं यासाठी हे बघा मग या पद्धतीने मध्ये चॉकने लाईन ड्रॉ करून घेऊयात म्हणजे तिरकं वगैरे काही जाणार नाही ठीक आहे आता यावर आपल्याला कॅनवास ठेवायचा आहे हे बघा बरोबर ह्या पद्धतीने बरोबर व्यवस्थित सेंटरला त्या लाईनमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आठवत असेल आपण दहाला मार्किंग केलेली आहे आणि ही जी काही बाही आहे ती अर्धा इंच मार्जिन पकडून कट करतो तर खाली आणि वरती दोन्ही साईडला पाव पाव इंच ठेवून म्हणजे मार्जिन सोडायची आहे आणि मग हा कॅनव्हस लावायचा आहे ठीक आहे आणि मध्ये पिन लावून घेतलेली ला आहे आणि हे जे जसे बॉक्स ड्रॉ केलेले आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर अतिशय सावकाश बरोबर ते टोकं जे आहेत म्हणजे जे काही कोणे आहेत ना त्रिकोणचे ते व्यवस्थित येतील याची काळजी घ्यायची आहे कारण की जर का आपली टीप नीट आली नाही तर आपली बाहीचा आकार सुद्धा व्यवस्थित येणार नाही ठीक आहे त्यामुळे याची जरा काळजी घ्यायची आहे तर हे बघा मी ज्या पद्धतीने करत आहे ना व्यवस्थित तसंच तुम्ही सुद्धा हळूहळू टीप मारून घ्यायची आहे हे बघा एक साईडचं झालेलं आहे आता दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित अलगत जशी मार्किंग आहे त्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे शेप चेंज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि सेंटरला एक लाईनचा आपण मार्जिन सोडलेला आहे म्हणजे एकदम काही जवळजवळ टिप घेतलेली नाही एकावर एक, एक थोडंसं जागा सोडलेली आहे आता तुमच्या लक्षात येईल हे बघा टिप मारून झालेली आहे आता हा मधला पार्ट आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी फोल्ड करते आणि एक छोटासा कट मारायचा आणि मग हे बघा बरोबर थोडंसं मार्जिन ठेवून आपल्याला हा मधला जो काही पार्ट आहे ना एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे बघा मध्ये व्यवस्थित कट होईल तेवढी मी मार्जिन सोडलेली आहे म्हणजे साधारणतः टेपची एक लाईन जी असते ती सोडायची आहे ठीक आहे हे बघा सेम आता पुढचं पण आता आपण एक्स्ट्राचं कट करून घेऊयात ठीक आहे तर आता हे बघा व्यवस्थित एक्स्ट्राचं कट झालेला आहे तर याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून याचा जो काही शेप आहे तो व्यवस्थित येईल आणि जिथे व्यवस्थित त्रिकोणचे कोण आलेले आहेत तिथं ते व्यवस्थित कट मारायचाच आहे जर का तिथे ते कट नाही मारला तर आपला जो काही आपण बाहीचा आकार काढलेला आहे तो व्यवस्थित येत नाही त्यामुळे ये याची जरा काळजी घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कट मारून घेतलेले आहे तर आता हे बघा हे ह्या पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे तर हे बघा हे जे काही कोपरे आहेत ना आपले आकाराचे ते पण व्यवस्थित बाहेर काढायचं आहे तर मी हे बघा हे छोटं स्क्रूड्रायवर घेतलं आहे त्याने अलगत ते टोकं शार्प बाहेर काढून घेते म्हणजे आपल्या बाईचा शेप व्यवस्थित येईल अतिशय सावकाश करायचं आहे खूप जोरात प्रेस केलं की तिथून फाटण्याचे चान्सेस असतात ठीक आहे तर हे बघा आता ह्या शेपवर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित दापटीप द्यायची आहे जसा आकार आहे एक्झॅक्टली त्यावरच आणि दापटीप देताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची आहे नाहीतर जर का ते दिसलं तर आपली फिनिशिंगच बिघडते त्यामुळे अतिशय सावकाश आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे एक साईडची झाली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण आणि पुन्हा पुन्हा सांगते जो काही शेप आहे जे काही कोणे आहेत ते व्यवस्थित अतिशय सावकाश पकडून दापटीप द्यायची ना आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण कटिंग व्यवस्थित करतो त्याच्यावर टीप पण नीट मारतो पण जर का व्यवस्थित दापटीप केली नाही तर आपली फिनिशिंग बिघडते आणि आकार आपल्या बाईचं जसं आपल्याला हवं आहे तसं फिनिशिंग शायरी छान दिसत नाही ठीक आहे ते बघा आता दापटीप देऊन झालेली आहे एकदम परफेक्ट आकार आलेला आहे ठीक आहे आता खालच्या साईडला आपल्याला टीप मारायची आहे तर हे बघा तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हे बघा हा कॅनव्हासचा पेपर जो आहे ना तो व्यवस्थित आपला ब्लाउज पीस आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करत चला म्हणजे फिनिशिंग सहित आपली बाही रेडी होईल आणि कमी टाईममध्ये म्हणजे तुम्हाला कॅनव्हासला सेपरेट अस्तर लावण्याची गरज नाहीये किंवा पुन्हा ते त्याला जोडून बाही रेडी करून काहीच नाही एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला खालच्या साईडला पट्टी लावून घ्यायची आहे बाहीला पाव इंचा साधारणतः मार्जिन ठेवून ही पट्टी लावायची आहे तर बघा टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही बघा आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला दापटिप देऊन घ्यायची आहे आणि देताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल कारण की ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण या छोट्या छोट्या टिप्सवरच आपली ब्लाऊजची फिनिशिंग डिपेंड असते ठीक आहे ते बघा डापटी देऊन झालेली आहे तर आता त्यानंतर बाही ज्या वेळेस शिवून होईल पूर्ण त्यानंतर आपण त्याला आतल्या साईडने हात शिलाई करणार आहोत ठीक आहे तर आता आपण हे अस्तर आणि ब्लाउज पीस ॲज इट इज कडेकडेने जॉईन करून घेऊयात ह्या पद्धतीने व्यवस्थित आणि कुठे कपडा काही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे ठीक आहे हे बघा आता हे पूर्ण जॉईन झालेलं जा आहे तर यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा आपला कपडा असेल मेन फॅब्रिकचा म्हणजेच ब्लाऊज पीसचा तो आपण अतिशय सावकाश व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि बाहीचा आकार कुठेही काहीही चेंज होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे नाहीतर गडबडीमध्ये तुम्ही बाहीचा शेपच चेंज कराल तर परत कुठेतरी गोळा होईल किंवा फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही असं काही होऊ नये यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा एक्स्ट्राचा कपडा पण कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता ही परफेक्ट आपली प्रॉपर बाही रेडी झालेली आहे त्याचा आकार पण झालेला आहे खालच्या साइडनी पण हातशिलाई वगैरे लावून ही बाही पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीस आपला जॉईन झालेला आहे ठीक आहे आणि त्याचा आकार पण व्यवस्थित आलेला आहे ठीक आहे आता यानंतर काय करून घेऊयात जो काही आपला कडेला शेप आहे त्याला आपण एक लेस लावून घेऊया तर हे बघा इथे मी गोल्डन कलरची डिझाईनची लेस घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात आणि जो काही शेप आहे त्यावर व्यवस्थित लावायची आहे आणि पुन्हा सांगेल मी की लेस लावताना थोडी काळजी घ्या आपला जो काही बाहीचा आकार आहे तो बदलणार नाही ठीक आहे नाहीतर लेस जरी व्यवस्थित प्रॉपर व्यवस्थित लागली नाही तरी सुद्धा आपला शेप चेंज होतो त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे तर हे बघा मी ज्या पद्धतीने कोपऱ्याला ते व्यवस्थित फोल्ड फोल करत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ती लेस फोल्ड करूनच लावायची आहे थोडा टाईम लागला तरीसुद्धा चालेल पण आपली फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज शिवता येतो पण या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करत नाही किंवा लक्षात ठेवत नाही त्यामुळे मग आपली फिनिशिंग बिघडते त्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स आहेत तर त्या जरूर लक्षात ठेवा तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपण ह्या बाईला लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे हे इथे परत कॉर्नरला व्यवस्थित फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर आता यावर आपण डबल टिप मारून घेऊयात लेसला डबल टिप मारल्याने काय होते की जी लेस आहे ती व्यवस्थित प्रॉपर लागली जाते फिनिशिंगला पण छान दिसतं कुठे काही ओपन होत नाही आणि ती टिकती पण लेस लगेच निघत पण नाही ठीक आहे त्यामुळे शक्यतो आपण जि जिथेही लेस लावू तिथे डबल टिप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा लेस लावलेला आहे लुक खूप सुंदर आलेला आहे तर यानंतर आता आपल्याला इथे बटन्स लावायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउजला मॅचिंग होणारे कुठलेही प्रकारचे बटन्स लावू शकतात पण मी इथे हे बघा ह्या पद्धतीचे गोल्डन बटन्स घेतलेले आहेत तर ते मी इथे लावून घेत आहे ठीक आहे तर तुम्ही हे बघा ह्या पद्धतीने फक्त सेंटरला लावू शकतात किंवा पूर्ण चार पण टोटल लावू शकतात ठीक आहे तर हे बघा मी ह्या पद्धतीने सुईने लावून घेत आहे तर हे सुनेच लावून घ्यायचं आहे आणि ते लावताना हे बघा हा मधला पार्ट पण बरोबर जॉईंट होतोय आणि ते व्यवस्थित प्रॉपर पॅकसुद्धा करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी गाठ टाकून घेते म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतील आणि दोन तीन वेळेस तुम्ही व्यवस्थित त्या बटन्समधून टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते धुतल्यानंतर पण आपली बाही वगैरे खराब होईला नको ठीक आहे हे बघा एक बटन लावून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे पुन्हा सांगते व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे ते लवकर निघणार नाही ठीक आहे तर हे बघा आता हे मध्ये दोन लावून झालेलं ला आहे तर तुम्ही फक्त हे मध्ये दोन पण ठेवू शकतात किंवा तुम्हाला हे बघा या पद्धतीने कॉर्नरला लावायचे असेल तर तुम्ही लावू सुद्धा शकतात ठीक आहे तर ते पण आपल्याला सुईनेच पॅक करून घ्यायचे असतात ओके तर इथे तुम्ही बघू शकता ही आपली बाही पूर्ण शिवून झालेली आहे तर खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक आलेला आहे तर मी तुम्हाला ही बाही कशी कट करायची कशी स्टिच करायची कॅनवॉस फिनिशिंग सहित बाहीला कसा लावायचा हे अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर म्हणजे तुम्हाला जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज शिवता यावी यासाठी आणि अगदी सोपे पद्धतीने सांगितलेलं आहे ठीक आहे ते बघा दोन्ही पण स्लीव्ज आपण आता रेडी करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने तर तुम्ही पण अशी स्लीव्ज नक्की शिवून बघा खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि सध्या ह्या डिझाईनचं खूपच ट्रेंड चालू आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके okay, थँक्यू